श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आजचा जो विषय आहे तो खूप खास आहे कारण तेवीस मार्च रोजी आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे आणि त्या दिवशी गुरुवार आहे तर मस्त असा हा दिवस आहे शुभ दिवस आहे आणि स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या सात दिवस आधी आपल्याला सारा मृताचं पारायण करायला सुरुवात करायची आहे बघा तुम्ही जरी स्वामी सेवेमध्ये नसाल तर ही खूप आणि खूप चांगली संधी आहे तुमच्यासाठी की स्वामींना आपला गुरु करून घेण्याची त्यांची उपासना करण्याची किंवा त्यांची सेवा सुरू करण्यासाठी हा खूप छान असा काळ चालून आलेला आहे आणि जर तुम्ही आधीच स्वामींची सेवा करत असाल तर नक्कीच असं सात दिवसाचं स्वामी चरित्र सारामृताचं सा पारायण तुम्ही करायला विसरू नका कारण बघा सारामृत वाचनामध्ये इतकी इतकी पॉवर आहे इतकी इतकी, इतकी शक्ती आहे की तुम्हाला पाहिजे ते मिळू शकत किंवा तुमचं कोणतीही अडचण असू देत फक्त या वाचनाने या पठनाने तुमची कोणतीही मनोकामना पूर्ण स्वामी महाराज करतातच करतात कारण करतात। जे स्वामी भक्त आहेत जे स्वामी सेवेमध्ये आहे त्यांना तर हे माहीतच असेल की सारा मृतामध्ये इतकी ताकद आहे की कोणतंही काम अशक्य काम ही शक्य होऊन जातं अशक्य ही शक्य करतील स्वामी अशा पद्धतीचं सारामृतामध्ये ताकद आहे तर हे जे पारायण आहे सात दिवसाचं तर नक्की तुम्ही हे करा अजिबात हे सात दिवस मिस करू नका आता तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे की पारायण कधीपासून तुम्हाला सुरुवात करायचं आहे आणि कधी त्याची समाप्ती करायची आहे पारायणात तुम्हाला काय काय म्हणजे त्या सात दिवसाच्या स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे काय काय खायचं आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे तर लगेचच तुम्हाला मी सांगते की कसं सुरुवात करायची काय करायची आहे तर आता काय करायचं आहे सतरा मार्चला तुम्हाला हे पारायण सुरू करायचं आहे सतरा मार्चला आहे शुक्रवार आणि त्या दिवसापासून तुम्हाला असं संकल्प करायचा आहे की मी सात दिवस स्वामींची सेवा करील आणि सात दिवस हे पारायण करील सारामृताचं आणि सात दिवसात हे तीन तीन अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत आणि हे पूर्ण करायचं आहे तर सगळ्यात आधी जेव्हा तुम्ही पारायणाला सुरुवात करणारे सतरा तारखेला सगळ्यात आधी काय करायचं आहे आणि स्नान वगैरे आटपून आपली रोजची नित्याची देवपूजा करून तुम्हाला काय करायचं आहे स्वामी महाराजांचं जर जवळ मठ असेल किंवा केंद्र असेल तर तिथे तुम्हाला एक नारळ लाल फूल खोबरं फुटाणे आणि गूळ घेऊन जायचं आहे आणि तिथे स्वामी महाराजांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की मी आजपासून तुमच्या सात दिवसाच्या पारायणाला सुरुवात करत आहे तर माझं जे इच्छित मनोकामना आहे ती नक्कीच तुम्ही पूर्ण करा तर असं तुम्हाला संकल्प करायचा आहे जवळ जर स्वामी महाराजांचं मंदिर नसेल तर घरातल्या देव्हाऱ्याला देवाऱ्यामध्ये तुम्ही स्वामी महाराजांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर असं नारळ लाल फूल आणि गूळ खोबरं फुटाणे असं ठेवू शकता आणि तिथे संकल्प करू शकता आणि नंतर हा जो नारळ आहे तो तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये वगैरे ठेवला तरी चालेल त्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला घरी येऊन स्वामी महाराजांचा अभिषेक करायचा करायचा आहे म्हणजे तुम्ही पंचामृताने पंचामृत बनवून त्याने स्नान घाला गरम पाण्याने गार पाण्याने असं स्नान घालून घ्यायचं आहे आणि मी इथे शॉर्टमध्ये दाखवलेलं पण आहे की दह्याने साखरेने दुधाने त्याचबरोबर हळदीच्या पाण्याने तुम्ही असं स्नान स्वामी महाराजांना घालू शकता डिरेक्टली तुम्ही पंचामृत बनवून देखील स्नान घालू शकता किंवा अभिषेक करू शकता स्वामींचा तर अशा पद्धतीने अभिषेक करून झाल्यानंतर काय करायचं आहे स्वामी महाराजांना असं तर लावून घ्यायचं आहे हिना तर त्यांना प्रिय आहे त्याच्यामुळे लावून घ्यायचं आहे असं तर आणि असं अत्तर लावून झाल्यानंतर जर तुमच्याकडे अशी गळती असेल तर तुम्ही ती वापरू शकता म्हणजे थेंब थेंब पाणी या गळतीतून म्हणजे अभिषेक पात्रामधून मूर्तीवरती पडत राहतं आणि तुम्ही तुमचे जे मंत्र आहेत ते तुम्ही म्हणू शकता आणि नसेल असं अभिषेक पात्र तर काय करायचं तर तुम्ही हाताने पाण्याने पाण्याचा अभिषेक करू शकता आता बघा असं नित्यसेवेचं जे पुस्तक आहे स्वामी महाराजांचं ते तुम्हाला कोणत्याही केंद्रामध्ये मिळून जाईल तर त्यामधलं तुम्हाला बघा इथे श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करताना काय काय म्हणायचं आहे ते दिलेलं आहे तर तुम्हाला पुरुष सुक्त म्हणायचं आहे स्वामी स्तवन म्हणायचं आहे आणि स्वामी स्तवन म्हटल्यानंतर तुम्हाला ज जप करायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं तुम्हाला जप करायचं आहे तर तुम्हाला अकरा वेळा करणं शक्य नसेल तर तुम्ही एक वेळा तरी स्वामी महाराजांचा जप करायचा आहे तर स्वामी स्तवन म्हणून झाल्यानंतर पुरुष सुक्त म्हणून झाल्यानंतर आपल्याला असं स्वामींना आसनावरती विराजमान करायचं आहे आणि स्वामींसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे देवाऱ्यामध्ये दे जरी तुम्ही दिवा लावलेला असेल तरीही तुम्हाला एक दिवा हा स्वामींच्या समोर देखील लावायचा आहे तुम्ही तो कणकेचा लावा पणती घ्या किंवा मग स्टीलचा दिवा लावा पण स्वामी महाराजांसाठी तुम्हाला एक दिवा तिथे लावायचा आहे त्यांना अष्ट अष्टगंध चंदन लावून घ्यायचा आहे फुलं वगैरे वाहून त्यांची विधिवत पूजा करायची आहे त्याचबरोबर स्वामी महाराजांना धूप दीप दाखवून त्यांची आरती म्हणायची आहे आणि तुम्हाला हे पारायण सुरू कर करताना या सात दिवसामध्ये रोज सकाळ आणि संध्याकाळ स्वामी महाराजांची आरती जी आहे ती न चुकता म्हणायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला आधी स्वामी महाराजांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जप करायचं आहे मग तुम्ही अकरा माळ करा पाच माळ करा पण पहिल्या दिवशी तसा संकल्प करा की मी अकरा माळ करणारे पाच माळ करणारे किंवा एक माळ जप करणारे आता त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला तर तारक मंत्र पण तुम्हाला म्हणून घ्यायचं आहे एक वेळ म्हणा पाच वेळा म्हणा किंवा अकरा वेळा तुम्ही म्हणू शकता आणि त्यानंतर तुम्हाला बघा असंही श्री स्वामी चरित्र सारामृत असा ग्रंथ मिळतो तर तुम्हाला तो आणायचा आहे आधीच आणि या ग्रंथाची तुम्हाला पूजा करायची आहे हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे फूल वाहून घ्यायचं आहे या ग्रंथाला अक्षता वाहून घ्यायच्या आहेत कारण आता स्वामींची पूजा तर आपण करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला असं ग्रंथाची पण पूजन करून घ्यायचं आहे आणि या ग्रंथाचं पूजन झाल्यानंतर असं बघा याच्या या पुस्तकामध्ये किंवा या ग्रंथामध्ये असे अध्याय असतात एक ते एकवीस असे अध्याय दिलेले आहेत तर हे जे माझ्याकडं सारामृत आहे त्यामध्ये पण असे एक ते एकवीस अध्याय आहेत किंवा तुम्ही दिंडोरी प्रणित जे मिळतं सारामृत ते वापरलं तरी चालेल जे कोणतं तुमच्याकडे असेल ते तुम्ही वापरा तर आपल्याला सतराव्या दिवशी सॉरी सतरा तारखेला तीन अध्याय वाचायचे आहेत बरोबर तीन अध्याय वाचायचे आहेत पुन्हा दुसऱ्या दिवशी जे आहेत चार पाच सहा असा अध्याय वाचायचा आहे तर अशा तुम्हाला प्रत्येक दिवशी तीन तीन अध्याय वाचायचे आहेत आणि तेवीस तारखेला आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन तर त्या दिवशी तुमचे कोणते असतील एको एक, एकोणीसावा विसावा आणि एकविसावा अध्यायाने तुमचे या सारामृत पारायणाची सांगता होईल म्हणून तुम्हाला सतरा तारखेला हे पारायण सुरू करायचं आहे आता रोज काय करायचं तर असे सांगितले मी त्याप्रमाणे पंचामृत आणि पाण्याने फक्त अभिषेक महाराजांना करायचा आणि स्वामी स्तवन पुरुषसुक्त म्हणायचं एक वेळा म्हणा किंवा मग सोळा वेळा म्हणा तसा तुम्ही संकल्प करा आणि ते म्हटल्यानंतर तुम्हाला रोज असं गं ग्रंथाची पू पु, पूजा करायची आहे आणि रोजचे तीन तीन अध्याय वाचायचे आहेत आणि संकल्प करताना काय संकल्प करायचा की तुमची काय इच्छा आहे ती तुम्हाला तिथे बोलून दाखवायची आहे आधी म्हणजे सारामृताचं सा पारायण करण्याच्या आधी तुम्हाला स्वामींना तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे त्यासाठी तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि इच्छा बोलून दाखवायची की मला या या इच्छेसाठी किंवा मनोकामना पूर्ण होण्यासाठी मी हे साराम सारामृताचं पारायण करत आहे तर स्वामी महाराज मला तुम्ही याच्यामध्ये यश द्या आणि माझी मनोकामना पूर्ण करा तर असं बोलून तुम्हाला सारामृताचं पारायण करायला सुरुवात करायची आहे आणि या दिवस या सात दिवसांमध्ये तुम्हाला मांसाहार करायचा, करायचा आ, नाही आहे पालन करायचं आहे आणि उपवास नाही केला तरी चालेल तुम्ही रोजच शाकाहारी काहीही जेवणामध्ये बनवून खाऊ शकता आता तेवीस मार्चला म्हणजे शेवटचे जेव्हा तुम्ही सारामृताचं पारायणाची जेव्हा सांगता कराल तर त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला की तुम्ही बेसनाचे लाडू नैवेद्य म्हणून स्वामींना दाखवू शकता त्याचबरोबर घरी केलेला जो स्वयंपाक आहे तर तोही तुम्ही स्वामींना दाखवू शकता शक्यतो जर तुम्ही घेवड्याची भाजी शेवग्याच्या शेंगांची आमटी वरण भात असं सात्विक भोजन त्याचं नैवेद्य दाखवलं तर फारच उत्तम आणि त्याचबरोबर तुम्हाला शेवटच्या दिवशी काय करायचं आहे तर सात दिवे तुम्हाला कणकेचे बनवायचे आहेत आणि ते दिवे तुम्हाला स्वामी समर्थांच्या मठामध्ये नेऊन प्रज्वलित करायचे आहेत बघा सात दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत कणकेचे बनवायचे आहेत आणि स्वामी महाराजांच्या मठामध्ये ते सात दिवे तेवीस मार्चला प्रकट दिना दिवशी तुम्हाला ते प्रज्वलित करायचे आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला एक जो दिवा आहे तर एक दिवा तुम्हाला वटवृक्षाखाली देखील प्रज्वलित करायचा आहे आणि एक दिवा तुम्हाला दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये देखील प्रज्वलित करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला नऊ दिवे बनवायचे आहेत सात दिवे स्वामी समर्थांच्या मठामध्ये एक दिवा वटवृक्षाखाली आणि एक दिवा श्री गुरुदेव दत्तांच्या मंदिरामध्ये प्रज्वलित करायचा आहे आता तुम्ही म्हणाल कणकेचाच बनवायचा का तर तुमची इच्छा कणखेचा बनवलं तर खूप उत्तम नसेल तुम्हाला वेळ तर तुम्ही पणत्या घेऊ शकता किंवा स्टीलचे दिवे घेऊ शकता पण सगळीकडे मग सेमच दिवे तुम्हाला लावायचे आहेत म्हणजे स्टीलचे जर वापरले तर ही दिवे तुम्हाला नऊ दिवे स्टीलचेच सगळीकडे वापरायचे आहेत त्याशिवाय तुम्ही सात दिवसाचं जेव्हा पारायण करत असता तेव्हा रोज नैवेद्य काय दाखवायचं तर तुम्ही घरामध्ये केलेला काहीही नैवेद्य दाखवू शकता जसं की भात साखर दही भात वरण भात फक्त कांदा लसूण विरहित नैवेद्य स्वामींना तुम्ही दाखवा जसं की आत्ताच सांगितलं मी तू भात दही भात वरण भात असं काहीही तुम्ही रोज नैवेद्य महाराजांना दाखवू शकता तर अशा पद्धतीने हे सारा मृताचं पारायणाची जी सेवा आहे महाराजांची तर ती नक्की तुम्ही येणाऱ्या सतरा तारखेपासून सुरुवात करा अगदी अगदी प्रभावी सेवा आहे तुमची कोणतीही इच्छा असू देत अगदी तुम्हाला जॉब मिळत नाही आहे नोकरी मिळत नाही आहे आर्थिक अडचणी आहेत किंवा काही अजून वेगळे प्रॉब्लेम्स आहेत घराविषयीचे प्रॉब्लेम आहेत तर ते सगळे तुम्हाला सुटलेले दिसतील या स्वामी चरित्र सारामृताच्या पारायणाने तर नक्की अशा पद्धतीने असं सात दिवसाचं पारायण नक्की तुम्ही करा खूप आणि खूप इफेक्टिव रिझल्ट तुम्हाला घरामध्ये जाणवतील कारण आपले स्वामी महाराज असे आहेत की त्यांना खूप साधी सेवा पसंत आहे तुम्ही भक्तिभावाने जे काही कराल ते त्याचा ते स्वीकार करतात त्यामुळे नक्की सतरा तारखेपासून ही सेवा करायला विसरू नका तर त्याचबरोबर अजून एक मला सांगायचं आहे की संकल्प करायचा कसा ते मी थोडक्यात तुम्हाला सांगते त्याप्रमाणे तुम्ही तुमची जी इच्छा आहे तसा संकल्प करा ती बोलून दाखवा संकल्प करताना आणि तो संकल्प तुम्हाला पहिल्याच दिवशी फक्त करायचा आहे रोज संकल्प करायचा नाही म्हणजे पहिल्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही पारायणाला बसणार आहात त्याच दिवशी फक्त तुम्हाला संकल्प करायचा आहे आपली कुलदेवता इष्टदेवता गुरुदेव श्रीस्वामींचे स्मरण करावे वडीलधाऱ्यांना वंदन करावे पारायणास प्रारंभ करताना पहिल्या दिवशी उजव्या तळहातावर पळीभर पाणी घेऊन आपले नाव तिथी वा दिनांक व वा वार यांचा उल्लेख करून आपण कोणत्या हेतूने उद्देशाने व प्राप्तीसाठी हे प्रा पारायण करीत आहोत ते सांगावे अर्थात पारायणाचा संकल्प करावा आणि आपला उद्देश सफल व्हावा म्हणून श्री स्वामी समर्थांची प्रार्थना करून ते पाणी तामनात सोडावे पुढे हे पाणी घरातील तुळशीत ओतावे अशा प्रकारे तुम्ही संकल्प करायचा आहे फक्त पहिल्या दिवशी सात दिवस नाही तर या व्हिडिओमध्ये मला हे तुमच्याशी शेअर करायचं होतं या सेवेला तुम्ही सुरुवात करा हे सांगायचं होतं तर नक्की सतरा मार्चपासून तेवीस मार्चपर्यंत अशी सात दिवसाची सेवा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची करा आणि त्याचे मिळणारे जे रिझल्ट्स आहेत जे अनुभव आहे ते अनुभव हो तुम्ही अनुभवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनाही कळेल की स्वामी समर्थांची ही सेवा करायची कशी करा भेटूया पुढच्या व्हिडिओ